नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या पोलीस भरती गुरु हरदेश सर या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये। हे पा विद्यार्थी मित्रांनो, बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ बनवला नव्हता। गेले 2-3 दिवस खूप अपडेट आल्या, खूप कन्फ्यूज अपडेट आल्या, सगळ्या अपडेट आल्या। गृहमंत्री काय बोलले, जागेंना मान्यता भेटली, पण आपण कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ बनवला नव्हता लक्षमध्ये। त्याचं कारण असं होतं की बाबा चला आता चालले, सर्वांचं चाललं होतं म्हणून आपण कुठल्या त्याच्यात व्हिडिओ बनवला आणि थोडा वेळ पण नव्हता। ओके, पण एक लक्षात घ्या मित्रांनो की भरती कधी होणार, केव्हा होणार, किती कालावधी लागणार त्या भरतीला, काय सगळं एका व्हिडिओमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये मी काहीच बोलणार नाही, सगळं गृहमंत्र्याने सांगितलेलं त्यांच्या तोंडाने, ते तुम्ही फक्त ऐकायचं काम करायचं आहे। ओके ठीक आहे, बघा मित्रांनो आपण पाहणारच आहेत गृहमंत्री काय बोलले। हां, पूर्ण व्हिडिओ बघायचं शेवटपर्यंत, आणि इथून पुढच्या आता उद्या आणि परवा 1-2-3 महत्त्वाचे व्हिडिओ येतील आपले, ते सर्व व्हिडिओ बघायचे आहेत। त्याच्यामध्ये सगळ्या शंकांचं टोटली निराकरण केलं जाईल आणि त्याच्यानंतर मग आपण एक अभ्यासाशी रिलेटेड वगैरे काही महत्त्वाचे व्हिडिओ बनवणार आहेत। त्याच्यामुळे जर आपल्या चॅनलवर कोणी जर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि प्रेस बेल आयकॉन करा, आल्या लक्षामध्ये। कारण का इथून पुढं आता बाकी भरतीचं वातावरण झालेलं आहे, तुम्हाला माहिती भरती होणारच आहे, परंतु गृहमंत्र्यांनी काय सांगितलं की किती कालावधी लागणार ती भरती व्हायला, किती वेळ पूर्ण लागणार आहे, हे सर्व त्या गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, ते आपण त्यांच्या तोंडून ऐकूया। चला तर मग पाहूया तो व्हिडिओ। ओके चला बघा। शहरी भागात पोलिसांचा बंदोबस्त हा मोठा असतो, अशा वेळी तुम्ही आता 12,500 पोलिसांची भरती काढलेली आहे, त्यावर सुद्धा आक्षेप घेतला गेला की ही भरती तुम्ही आताच का जाहीर केली, जेव्हा मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे, तुम्ही ती पुढे का ढकलली नाही? तर मग असा जो आक्षेप आहे त्याला तुमच्याकडे काय उत्तर आहे? कसं आहे की मी मला सांगितलं की महाराष्ट्रातील पोलीस हे थकले जरूर आहे पण हिंमत नाही हरले, त्यामुळे ज्या पद्धतीनं कोरोनाच्या संक्रमण काळामध्ये इतका मोठा ताण महाराष्ट्र पोलीसवर आलेला आहे, त्याच्यामुळे आपण जर चांगल्या पद्धतीनं नवीन युवकांना जर महाराष्ट्रामध्ये संधी दिली तर एक चांगल्या पद्धतीनं नवीन फोर्स, एक नवीन तरुणाचा फोर्स या निमित्तानं महाराष्ट्र पोलीसमध्ये येऊ शकतो, हा विचार करून आर्थिक चणचण असताना सुद्धा, आर्थिक अडचण असताना सुद्धा आम्ही अतिशय महत्वाचा निर्णय या 12,500 पोलीस भरती करण्याचा घेतला। आणि ही प्रक्रिया फक्त आता नाही, गेल्या 2-3 महिन्या फक्त ही प्रक्रिया चालू आहे। आता परवाच्या कॅबिनेटमध्ये त्याला फक्त तत्वता मान्यता देण्यात आली आणि त्याच्यासाठी जी काही आर्थिक भार येणार आहे त्याला मान्यता देण्यात आली। आणि एक गोष्ट सांगतो की आता ही प्रक्रिया जी आता पोलीस भरतीची 12,500 पोलीस भरतीची प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरती आज या पहिल्यांदा इथे होत आहे। आणि ही पोलीस भरती होत असताना ही काही प्रक्रिया काही आता उद्यापासून चालू 8 दिवस संपणार ना, ही प्रक्रिया ही फार मोठी आहे। 12,500 पोलिसांची भरती करण्यासाठी त्यांच्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट द्यावं लागेल, अनेक आमच्या युवकांची आणि युवतीच्या त्यांची फिजिकल टेस्ट घेतली जाईल, त्यांची लेखी टेस्ट घेतली जाईल आणि मग निर्णय, मग निकाल जाहीर केला जाईल। हा संपूर्ण प्रक्रियेला 4-5 महिने लागणार आहे, कारण की मोठी प्रक्रिया, कारण की 12,500 पोलिसांची आम्ही जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट काढू त्याच्यासाठी जवळजवळ 20-25 लाख तरुण महाराष्ट्रातले ते अर्ज करतील आणि ही फार मोठी प्रक्रिया आहे। त्याच्यामुळे मधल्या काळामध्ये जे मराठा समाजाच्या बाबतीतला जो निर्णय घेतला त्याच्या बाबतीत मराठा समाजाच्या युवकांना सुद्धा या भरतीमध्ये कशामधून सामील करता येईल, त्यांच्यासाठी आपल्याला वेगळ्या 13% जागा बाजूला काढून आपल्याला ही कशा पद्धतीने भरती करता येईल याचा सुद्धा कायदेशीर अभ्यास त्यांनी करत आहे, जेणेकरून कोणताही समाज, तो मराठा समाज असो, तो आमचा मुस्लिम समाज असो, ते आमचे दलित बांधव असो, जे कोणते समाजाचे सर्व घटक आहेत त्या कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही। आणि खास करून आता जो मराठा समाजाच्या बाबतीत तो प्रश्न आलाय, त्यांच्या जागा ज्या 13% जागा त्या बाजूला काढून पुढील भरती आपल्याला कशा पद्धतीने ही प्रक्रिया पुढे नेता येईल याच्या बाबतीत विचार अवश्य करू आणि मराठा समाजावर कोणत्या पद्धतीने अन्याय होणार नाही याची सुद्धा मी ग्वाही देतो। सर, महाविकास आघाडीच्या सरकारला 9 महिने जवळजवळ पूर्ण होत आहेत, अशा वेळी पोलीस खात्याच्या आधुनिकरणाचा काही प्लान आहे, काही रोडमॅप आहे तुम्हाला काही? पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता बघितलंच असेल विद्यार्थी मित्रांनो कशा प्रकारचं हे सांगितलेलं आहे किंवा कशा प्रकारची माहिती गृहमंत्री यांनी दिलेली आहे किंवा गृहमंत्री बोललेले आहेत। मित्रांनो तुमच्या एक लक्षात आलं का, बरेच जण आता मी 2-4 दिवस मी व्हिडिओ न काढल्याच कारणच ते होतं, काय झालं बरेच जण कन्फ्यूज होते ना की काय होणार, कधी होणार, लिखी अजूक असं कुठल्या प्रकारे बोलले का, त्यांनी सांगितले का 4-5 महिने लागणार आणि लक्षामध्ये। ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला होता, तो व्हिडिओवरची फक्त ती माहिती तुम्हाला दिली होती, ती माहिती तुम्ही वाचलेली असणारच आहे किंवा सॉरी ऐकलेली
असणार आहे सर्वांनी आलं लक्ष मध्ये. पहा मित्रांनो, भरती ही डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मध्येच जाणार आहेत कुठलीच. मी पहिल्यापासून सांगतोय भरती ही डिसेंबर जानेवारी मध्ये जाणार. ते स्वतः बोललेत का भरती काही असं नाही का आज फॉर्म सुटले 8 दिवसात भरती झाली, त्याला एक जवळजवळ 4 ते 5 महिने लागणार असे ते बोललेत. म्हणजे आता ग्राउंड आधी होणार का लिखी आधी होणार हा एक मोठा प्रश्न आहे परत आलं लक्ष मध्ये. त्याच्यामुळे ठीक आहे, सर्व माहिती आपल्याला अपडेट कळत जातील. काही महत्वाचे अपडेट कळायला का मी पण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत जाईल, त्याबद्दल कुठलीच शंका नसावं. आता फक्त एक काम करायचं मित्रांनो, आपण काही न करता डायरेक्टली आता अभ्यासाला सुरुवात करायची आहे आलं लक्षामध्ये. आणि मित्रांनो, आपण तुम्हाला माहितीच आहे तुमच्यासाठी आपण ऑनलाईन बॅच सुरू केलेले आहेत. बॅच क्रमांक 1 आणि बॅच क्रमांक 2 चालू आहेत आपल्या. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणारे अतिशय माफक दरात असणारी आपली बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. बॅच क्रमांक 2 ही कालच सुरू झाली, तुम्ही आज आणि उद्या एवढ्या 1-2 दिवसात प्रवेश घेऊ शकता. आपल्या हरदेज ऑनलाईन क्लासेस ऑल महाराष्ट्रात सर्वत्र गरीब विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेले एक क्लासेस, तळागाळातील एकदम विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेले आहेत क्लास. तसे पोलीस भरती ऑनलाईन क्लासेस बॅच प्रवेश सुरू. आणि आज जे गेस्ट लेक्चर पण आपण ठेवलेले का जे सर आहेत प्रमुख मार्गदर्शक आमचे राजेश मेसे सर असतील का जे शॉर्ट ट्रिक्स पुस्तकाचे लेखक आहेत त्यांचं आज मी गेस्ट लेक्चर ठेवलेलं आमच्या मुलांसाठी. त्यानंतर उदयनाथ मुंडे सर असतील आमचे HP ऑनलाईन क्लासेसचे. त्यानंतर मी स्वतः असेल, मी तर स्वतः रोजच असतो म्हणा लेक्चरसाठी. परंतु असे वेगवेगळे लेक्चर आपण या ठिकाणी ठेवत असतो, तुम्ही पण ऑनलाईन क्लासेसला प्रवेश घेऊ शकता. ऑनलाईन क्लासला फक्त आज आणि 2 दिवसामध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. आपले ऑनलाईन क्लास सुरू झालेले, आज 1 वाजता गेस्ट लेक्चरचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो सरांच्या. तसंच मित्रांनो, पोलीस भरतीबद्दल अजून भरपूर चर्चा करायची, भरपूर गोष्टी आहेत, भरपूर प्रश्न आलेले आहेत, त्याच्यावरती प्रश्न उत्तर एक घ्यायचे आहेत. परंतु आपण ते व्हिडिओ मोठा नऊ म्हणून आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. ओके ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा एकदा नवीन काही माहिती आली तर मी तुमच्यासाठी घेऊन येईन, नाहीतर उद्या मी एक आपण एक चर्चासत्र ठेवणार, त्याच्यामध्ये तुम्हाला सहभागी करून घेता आलं तर आपण घेऊया आलं लक्ष. ठीक आहे, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. पाहत रहा आपला चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर. सबस्क्राईब करा, लाईक करा.